शाळेत असल्यापासूनच विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार कळावेत यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेची शाळा प्रियदर्शनी यामध्ये खास विद्यार्थ्यांसाठी बचत बँक सुरू केलेली आहे. ही बचत बँक याकरता सुरू केली की विद्यार्थ्यांना शाळेत असल्यापासूनच व्यवहार कळावेत, पैसे कसे काढायचे, पैसे कसे टाकायचे याविषयी माहिती कळावी याकरता ही बँक सुरू केली आहे. या बँकेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या शाळेमध्ये बचत बँक सुरू केलेली आहे. बचत बँक सुरू करण्याचा उद्देश असाच होता की ज्यावेळेस विद्यार्थ्यांना मी सहलीचे पैसे मागायचो किंवा गॅदरिंगसाठी पैसे मागतो कॉस्ट्युमसाठी वगैरे, तर एका रकमी मुलांकडे ते नसायचे. मग मुलं 50 रुपये द्यायचे, कधी 100 रुपये द्यायचे, आणि असं करता करता सहलीची वेळ सुद्धा निघून जायची. मग याच्यासाठी असा विचार केला की मग प्रत्येक शनिवारी मुलांनी जर काही पैसे वेगळे काढून ठेवले, जे त्यांना खाऊचे पैसे असतात, पालक देतात, कोणी पाहुणे घरी आले की देतात, ते त्यांनी जर एका ठिकाणी ठेवले तर निश्चित ते पैसे त्यांना सहलीसाठी उपयुक्त होते. आणि मग बचत बँकची कल्पना सुचली, आम्ही बँकेची इथे निर्मिती केली. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना बँकेत व्हिजिट करून आणलो. मी मुलांना सांगितलं बँकेत पैसे कसे भरतात, पैसे विड्रॉल फॉर्म कसा असतो, विड्रॉल कसं करायचं, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान दिल्यानंतर शाळेमध्ये प्रियदर्शिनी बचत बँक नावाने आम्ही बँक सुरू केली. गेल्या 4 महिन्यापासून या बँकेमध्ये सर्व शाळेचे विद्यार्थी दर शनिवारी आपल्याकडे जमलेले 10 रुपये, 20 रुपये, कोणाकडे 100 असतात असे ते जमा करतात. ते सर्व पैसे त्यांना आम्ही पासबुक दिलेले आहे, त्या पासबुकमध्ये एंट्री होते, ते पालकांना पासबुक दाखवलं जातं. त्यानंतर एक रजिस्टर आहे ज्याच्यात विद्यार्थ्यांचे खाते नोंद क्रमांक करून त्या रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. हे रजिस्टर पैसे त्या त्या वर्ग शिक्षकांकडे आम्ही ठेवतो. आणि ज्यावेळेस मुलांना एक रकमी कधीतरी गरज पडेल, पुस्तकं घ्यायची असतील, CBSEच्या मुलांना पुस्तकं बाहेरून घ्यावी लागतात, ड्रेस बाहेरून घ्यावा लागतो, बऱ्याचदा गॅदरिंगचे पैसे भरायचे असतात, तर अशा वेळेस त्या पैशाचा पालकाच्या संमतीने वापर करण्यात येईल. आणि यातून मुलांना बचतीचं महत्व कळतं आणि मुलांना जे खाऊचे पैसे मिळायचे त्यात कोणी कुरकुरे घ्यायचे, कोणी वेफर घ्यायचे, ते आता बंद झालेलं आहे. म्हणजे जंक फूड सुद्धा मुलांचं खाणं बंद झालेलं आहे. मी बँकेमध्ये आमच्या स्कूलतर्फे आम्हाला जायचं मौका भेटलं होतं, मी तेव्हा गेलती, तेव्हा आमचं स्वागत केलं होतं खूप छान पैकी. आम्हाला बँक बद्दल माहिती भेटली. आम्ही आता बँकेत पैसे जमा करू, आमची बचत होईल. आम्हाला बाहेरचं जे पुढे खातात ना आम्ही दुकानावरचे खराब, त्याचे आम्ही वाचवून आमचं शरीर चांगलं राहील, दुकानाचं खाणं आमचं बंद होईल, आमचे पैसे जमा होईल, तेच आम्हाला नंतर दुसऱ्या कामाला पैसे भरता येईल शायद कुठं तरी जायचं असेल तर. या पैशांचं मी मम्मी पप्पांना गरज असली तर त्यांना देईल, किंवा माझ्या स्कूलमध्ये काही कार्यक्रम असला आणि त्यांना पैसे लागत तर त्यांना दे. मेरा नाम जैनब अब्दुल मोहित सैयद है. हमारे बैंक का नाम प्रियदर्शनी बचत बैंक है. हम हर सैटरडे को उसमें 20 रुपीज जमा करते हैं. अगर ट्रिप को जाना है तो उसमें से रुपीज लेते हैं. अगर सेकेंड में गए तो उसमें से बुक्स खरीदते हैं रुपीज से. मेरा नाम अनिका है. हमारी बैंक का नाम है प्रियदर्शनी बचत बैंक. हम हर सैटरडे को पैसे जमा करते हैं और अगर हमें बुक्स लेना हो तो हम उसमें से ही फी लेते हैं. और अगर हमको गैदरिंग के लिए पैसे लेना हो तो हम उसमें से ही लेते हैं. हमने अब तक 400 रुपीज जमा किए हैं. ही बचत बँक सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच बचतीचं महत्व कळेल आणि पैसे वाचवण्याची सवय देखील लागेल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.